महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Namaskar, mi avasaya bakmare sonanj news madhe aplya sarvanche swagat. Charchete honarach. डोंबोली पूर्वेतील कोळेगाव इथे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे लग्न समारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून कठोर पावले उचलणे बाबतचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे आणि लग्न समारंभामध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्याची दाट शक्यता असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणारा मंगल कार्यालय आणि लॉन सील करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असे असतानाही काल रात्री डोंबिवली पूर्व कोळेगाव येथील सेंट मेरी स्कूलजवळ मोकळ्या जागेत एक विवाह समारंभात 100 ते 150 लोकांनी एकत्र येऊन गर्दी केल्याची माहिती ई प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी पोलीस अधिकारी वनवे आणि प्रभागातील कर्मचारी पथकासमवेत संबंधित स्थळी जाऊन पाहणी केली असता या विवाह समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे थर्मल स्क्रीनिंगचा वापर न करणे, तोंडाला मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वर्तन करून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचेही दिसून आले. त्यामुळे या विवाह सोहळ्याचा आयोजक नामदेव सखाराम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.